बाकी मला वाटतं राऊत नाही आले का? विकास राऊत, विकास राऊत ते तुमचे लोकमतचे आहेत ना ते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाजीनगरातील प्रेसकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि याच पत्रकार परिषदेमध्ये राऊत आले नाहीत का असा प्रश्न शिंदे यांनी केला। नेमके राऊत कोण होते यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की विकास राऊत, लोकमतचे विकास राऊत। तर ते विकास राऊत आज आपल्यासोबत आहे। सर काय सांगाल नेमकं, मुख्यमंत्र्यांनी तुमच्या नावाचा उल्लेख का केला? एकीकडे संजय राऊतांना आटोपणं होतं, दुसरीकडे तुमच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला। कालच्या घटनेनंतर मी आज सकाळी त्यांना व्यक्तिशः भेटलो, म्हटलं मीच विकास राऊत ज्याचा तुम्ही काल उल्लेख केला होता। हो, भेटून आनंद झाला म्हणाले, आणि मला म्हणाले की मी काल सगळे लोकमत चे वृत्त चाळत होतो, बातम्या पाहत होतो, त्यातमध्ये तुझं नाव पण होतं म्हणे। आणि म्हणजे मला काही माहीत नव्हतं म्हणे की तुझी माझी काय विशेष ओळख नाही, पण ती बातमीचं नाव संदर्भ बघून मग मी मला जो संदर्भ जोडायचा होता तो मी जोडला म्हणे माझ्या हिशोबाने, असं ते मला म्हणाले। आणि ते म्हणजे चल ठीक आहे काय, पण लोकमतच्या वृत्तांकनामुळे आणि बातम्यांच्या संदर्भामुळे कालचा घटनाक्रम घडला असावा। पण कालच्या बातमीनंतर संजय राऊतांनासुद्धा स्पष्टीकरण द्यावं लागलं, ते उपस्थित नव्हते। अशी कोणती बातमी होती ज्याचा मुख्यमंत्र्यांनी नोंद घेतली? मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला संजय राऊत येणार ही पहिली बातमी आपण दिली होती ऑनलाईनला, आणि त्याच्यानंतर मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांचं सगळं चित्र उभं केलं होतं लोकमतमधनं, आणि कदाचित त्यांनी ते सगळा रिव्ह्यू घेतला असावा। आणि संजय राऊतांचा इशारा पत्रकार परिषदेला येण्याचा आणि ते न येणे या दोन्ही गोष्टींचा संदर्भ जोडून त्यांनी हे सगळं केलं असावं। नक्कीच। तर हे आहेत विकास राऊत जे कालपासून सोशल मीडियावरती सुद्धा व्हायरल झालेले आहेत, आणि लोकमतनी ज्या पद्धतीनं गेल्या काही महिन्यांमध्ये मराठवाड्यातल्या वास्तविकतेचं वार्तांकन केलेलं आहे त्याच्यामुळं खुद्द मुख्यमंत्र्यांनी राऊत आले नाहीत का आणि विकास राऊत, लोकमतचे विकास राऊत असा उल्लेख केला। लोकमतसाठी अमेय पाठक, छत्रपती संभाजीनगर।